एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा काकोडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। एकाच महिन्यामध्ये 3 चोरीच्या घटना या ठिकाणाहून समोर आल्यात। चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोकड लंपास केली आहे। गजानन निनाजी ढोले यांच्या किराणा दुकानामध्ये चोरट्यांनी रात्री 2 सुमारास ही चोरी केली। हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। घटनेची माहिती मिळताच कुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केलाय। मात्र चोरट्यांच्या धुमाकूळामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। माझं पण मार्केटमध्ये किराणा दुकान आहे। आमच्या गल्लीमध्ये पण 2 दुकान फोडले मागच्या 1 महिन्या अगोदर। तर प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी रात्रीच्या वेळेला गस्त घालावी आणि जे चोरटे आहे त्यांना पकडण्यात यावे। त्याच्यामध्ये आम्ही भयभीत झालेलो आहे, तरी प्रशासनाला अशी विनंती करतो की त्यांनी ह्या कारवाई करता लवकरात लवकर काही ना काही निर्णय घेऊन कारवाई करावी। माझं हे किराणा दुकान आहे। घर वस्तू म्हणजे माझे दुकान रात्री 2 फुटल्या गेलं आहे। दर महिन्याला या गावामध्ये कुठे ना कुठे दुकान फोडलेलं गेलं आहे। 2-3 दुकान फोडण्यात आले आहे आणि माझ्याकडे CCTV कॅमेरा असल्यावरही मी त्यांचं काहीच करू शकत नाही आणि पोलीस प्रशासनही काहीच करू शकत नाही। अशी मी त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे की माझ्या दुकानाचं जे नुकसान झालेलं आहे त्या तोट्यांना त्यांनी पकडावं। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।